नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याकडे ईडीची धाड, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई. झोपेचे औषध देऊन प्रवाशांना लुटणारा आरोपीस अटक, आरोपी उत्तराखंड येथील असल्याचे निष्पन्न. आणि जुन्या वादातून युवकाची हत्या, तिन्ही आरोपी अटक, पोलिसांची पुढील तपास सुरू. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्प बुलियान या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6,45,00,000 रुपयाची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये निलंबारी प्रोजेक्ट्समधील 11 सदनाची समावेश आहे. या सदन का साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ईडीच्या रडारवर आता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील लोक आले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री यांची मेहणी यांच्या कंपनीवर ईडीने कारवाई केली. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 पुष्पक बुलियनचाच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. पुष्पक बुलियनचाची तब्बल 21 कोटी रुपयाची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. कोतवाली पोलीस ठाण्या अंतर्गत गंगाबाई घाट जवळ रात्री जुन्या वादातून मनीष या फळ विक्रेत्याने दारूच्या नशेत धिंगाणा घातला असता 3 तरुणांनी त्याची हत्या केली आहे. 3 आरोपींचा मृतकाशी वाद झाला आणि तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. पुढच्या महिन्यात मृतकाचे लग्न निश्चित झाले होते, तर लग्नाआधीच त्याला ठार मारण्यात आले. नागपुरात गंगाबाई घाटाजवळ जुन्या वादातून 3 इसमांनी मनीष या युवकावर हल्ला करत त्याला ठार मारले आहे. हे 3 आरोपी दिवसभर गंगाबाई घाटाजवळ मृतदेह जाळण्याचे काम करतात. तसेच 3 आरोपी 24 तास दारूच्या नशेत असतात. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे. या 3 आरोपी युवकांची मनीष सोबत जुनी ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष यादव हा फळे विक्रीचे काम करत होता, तर त्याचा वाढदिवस असल्याने तो काही मित्रांसोबत पार्टीला गेला होता. तसेच रात्री दारूच्या नशेत तो घरी परतला होता. मनीषला गणेश उर्फ दादू मांडले, निलेश भुरे व श्याम वासनिक हे आरोपी वाटेत भेटले. त्यावेळी दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाल्याने ही हत्या झाली. सकाळी काही लोकांनी मृत मनीषला पाहिले असता एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. मनीष सुजित यादव म्हणून जो मृतक आहे, वय 24-25 वर्ष, हा फ्रूटचा गाळा चालवतो इथं कल्याणेश्वर मंदिरजवळ. याचा 3 आरोपी त्यांनी मर्डर केलेला आहे. मर्डर हा क्षुल्लक कारणावरून गंगाबाई घाट रोडवर तू मोहिमेचा वाद झाला, किरकोळ वाद, आणि त्या वादाचं पर्यावसान जे आहे त्याला एक धारदार शस्त्राने मारण्यात आलेलं आहे. 3 आरोपी आहेत, गणेश पांडले, निलेश भुरे, श्याम वासनिक. 3 आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही ताब्यात घेतली आणि त्यांना अटक केलेला आहे. प्रायमरी तपासात कालपासून आतापर्यंतच्या याच्यात क्षुल्लक कारणावरून रस्त्यावरच्या वादाच्या पर्यावसनातून मर्डरची स्टोरी सध्यापर्यंत तरी आलेली आहे, परंतु CCTV फुटेज, आजूबाजूचे विचारपूस, साक्षीदार किंवा अजून काही यात वेगळं हे अँगल आहे किंवा वाद कशामुळे झाला याबद्दल सखोल सध्या तपास सुरू आहे. आरोपींना आज PCR कोर्टात घेऊन जाणार आहोत. त्यानंतर उर्वरित तपासाची जसं जसं येईल तशी दिशा निश्चित ठरेल. नाही, या तिघांच्या आरोपीचा ज्याच्यावर तर नाही निष्पन्न झालं, पण मृतक आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. आणि सर, कुठल्या कारणावरून तुमच्यात वाद झाला होता असे म्हणतात की मृतकाचा बर्थडे होता आणि काही ते हे आरोपी नशा करत होते त्याच्यावरून वाद झाला? नाही, सध्या अद्याप म्हणजे एक्झॅक्ट कुठे तसा साक्षीदार किंवा हे नाही, परंतु ते बसलेले होते इथपर्यंत हे आहे. फक्त वाद कशामुळे झाला हे अजून काही रिव्हील झालेलं नाही, पण तपासात आरोपी यांच्याकडून आणि इतर साक्षीदार किंवा CCTV फुटेज
तपास करून मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस तपासात निश्चित प्रयत्न करतात. नाही झाला वाद त्या ब्रिजवर म्हणजे गंगाबाई घाट जो आहे पूल तिथं आणि घटनास्थळ अलीकडे आहे. म्हणजे हा जो मृतक आहे हा घराकडे येत होता आणि ते तिकडे राहते. म्हणजे परत येत असतानाच वाद होऊन त्यांनी त्याला मारलेला आहे हे तर निष्पन्न झालेलं आहे सी सी टी व्ही फुटेजवरून. आणि अजून कोणी साक्षीदार किंवा आहे रात्रीची घटना आहे 11:30 ते 11:50 दरम्यान त्याबाबत अजून सखोल तपास सुरू आहे. दिनांक 23 मार्च 2022 रोजी रेल्वे स्टेशन नागपूर हद्दीत गुंगीकारक तसेच झोपेचे औषध देऊन प्रवासी लोकांचे सामान चोरी करणाऱ्या आरोपीस लोहामार्ग नागपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपी मलिक अब्दुल रहमान वय वर्ष 28 राहणारा सराय भाव ज्वालपूर झोन जिल्हा हरिद्वार उत्तराखंड राज्यातील सायबर सेल लोहामार्ग नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या नाव व पत्त्यावर जाऊन तपास केला असता वापरकर्ता हा उत्तराखंड येथील असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने उत्तराखंड येथे पोहोचून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. माझं नाव सपोनी दीपाली खरात आहे, नागपूर रेल्वे पोलीस स्टेशन. आमच्याकडे 21 ऑक्टोबर मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे 499/21 328/379. तर तो जो सी आर आहे तो आम्हाला 00 आग्रा कँडला दाखल झाला होता. त्यानंतर 00 तो आमच्याकडे आम्ही 21 तारखेला दाखल रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामध्ये फिर्यादीने कंप्लेंट दिलेली होती की त्याला नागपूर इथून ट्रॅव्हलिंग करत असताना एका सहप्रवाशाने गुंगीकारक औषध देऊन कोल्ड्रिंक्समध्ये दिलेलं होतं. तर ते औषध पिल्यानंतर गाळ झोपलेला लागल्याने त्याला लागली होती. त्याच्यानंतर त्याला जेव्हा जाग आली दिल्ली येथे पोचल्यानंतर तेव्हा त्याचं काही साहित्य नव्हतं किंवा त्याचा मोबाईल पैसे काही चोरीला गेलेलं होतं. त्यावरून त्यांनी आग्रा येथे कंप्लेंट दिलेली होती. त्यावरून आम्ही तांत्रिक आमचे ऑप्शन वापरून जरा शोध घेतला असता तर आम्हाला उत्तराखंड येथे त्याचा तपास लागला होता ह्या आरोपीचा. आमच्याकडे आता सध्या जो मिळून आलेला आहे तो. पण जेव्हा आमची टीम उत्तराखंड येथे गेली तेव्हा आम्हाला समजलं की आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊन सर्च केले तर तिथे गुडूर पोलीस स्टेशन रेणीगुंटा पोलीस स्टेशन येथे 328/389 त्याच्याकडे गुन्हे दाखल होते. त्याप्रमाणे आम्ही त्याचा सगळा शोध घेतला. सदर आरोपी हा उत्तराखंड ज्वालापूर येथील असून त्याची मोडेस ऑपरेंड असं आहे की प्रवाशामध्ये प्रवास करत असताना चेन्नई तमिळनाडू एक्सप्रेस या ट्रेनमध्ये तो प्रवास करत असताना लोकांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्यामध्ये कोल्ड्रिंक्समध्ये चहामध्ये गुंगीकारक औषध टाकून जेणेकरून ते बेहोश होतील त्या हिशोबाने तो ते औषध टाकून त्यांच्याकडे सोने मोबाईल याची चोरी करून तो त्या ट्रेनमधून उतरून निघून जायचा. आरोपीवर पहिली कोणते गुन्हे दाखल आहेत का? आरोपीकडे आंध्र प्रदेश साऊथलाच गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याकडे सध्या हा गुन्हा दाखल आहे त्याचा आम्ही अधिक तपास करत आहोत पुढे. हां त्याचा आम्ही अधिक तपास करतो त्याच्यासोबत कोणी आहे किंवा काही नाही. काल 21 तारखेला आम्ही 22 तारखेला आमच्याकडे अटक केलेला आहे आम्ही. त्या आमच्या गुणातला मोबाईल आम्ही रिकवर केलेला आहे. एकूण 18,000 मुद्देमाल आहे. त्यामधील कॅश आहे आणि मोबाईल आहे. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? ज्या पद्धतीने सिरियल किलर असतात रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच हे सिरियल कंप्लेंट झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. पत्रकारांसोबत बोलताना ते बोलत होते की नागपूर आहे इथले उडान पूल रेल्वे पूल मेट्रोचे पूल रेल्वे एअरपोर्ट दिसत आहे. भाजपाचे लोक काय भीक मागत आहे? ईडीचे अधिकारी फक्त आमचेच मागे लागले आहे म्हणे आमच्याकडे पैसे आहे. भाजपाच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते या देशाचे काय मुख्य न्यायमूर्ती झाले? जसे सिरियल किलर असतात सिरियल रेपिस्ट असतात तसे सिरियल कंप्लेनंट काही लोक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाया करायला भाग पाडलं जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसंदर्भात. मी कालपासून नागपूरला आहे. मी पाहतोय नागपूरचे नवीन नवीन पूल मेट्रोचे पूल रेल्वे एअरपोर्ट याच्या बाहेर कोणी मी विचार करत होतो की बीजेपीचे लोक काही मला प्रमुख भीक मागताना दिसत आहेत का.
म्हणजे आम्ही फक्त ईडीच्या रडारवरती आहोत, काय होतं आमच्याकडे म्हणे काय पैसे आहेत अमुक आहेत, मग तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय भीक मागते का यांचे लोक सगळे? या देशातले सगळे बिल्डर, उद्योगपती, हवालावाले, ब्लॅक मार्केटवाले हे यांचे देणगीदार आहेत, त्यांच्या पैशावरती यांचे पक्ष तरारलेले आहेत, त्यांच्या पक्षावरती सरकार आणतात आणि पाडतात. केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर चष्म्याचा नंबर त्यांचा बदलावा लागेल. पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यात उमरेडचे पोलीस स्टेशनचे डीबी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल राम लुटन पांडे वय 54 वर्ष यांना सुद्धा पदक मिळाले. 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान 10 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर 8 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. 79 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. यात आनंदाची बातमी ही आहे की उमरेड पोलीस स्टेशनचे डीबी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल रामलोटन पांडे वय 54 वर्ष यांनासुद्धा पदक मिळालेलं आहे. बट्टूलाल पांडे 1988 पासून पोलीस दलात आपली सेवा देत आहेत. पोलीस खाते जॉईन केले तेव्हा त्यांची पोस्टिंग पहिल्यांदा अजनी पोलीस ठाण्यात होती. गेल्या 1 वर्षापासून त्यांनी उमरेड येथील डीबी पथक इन्चार्ज म्हणून कारभार बघत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या 1 वर्षाच्या कारकिर्दीत 4 मर्डर खुलासा, चोऱ्यांचा खुलासा, घरफोड्या, गाडी चोरी अशा कित्येक गुन्ह्यांचा त्यांनी यशस्वीपणे खुलासा केला आहे. गेल्या काही महिन्याआधी उमरेड परिसरात लगातार घरफोडी व चोरीचे सत्र सुरू होते, यामुळेच उमरेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बट्टूलाल पांडे व त्यांच्या टीमने यामधील घरफोड्या करणाऱ्या आरोपींना सुद्धा अटक केली. नुसती अटक नसून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमालसुद्धा हस्तगत केला. त्यांच्या या कामगिरीचे लोकांनी तोंड भरून कौतुकसुद्धा केले आहे. पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव गृह आनंद लिंबे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरवण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रतिनिधी भूपेश पाटराबे, उमरेड. नागपूर ग्रामीण तालुक्यातील लावा या गावात रंगपंचमीच्या दिवशी कोरोना निर्बंध कमी होताच 2 वर्षाच्या नंतर मोठ्या उत्साहात सोनबा बाबा उत्सव भाविकांच्या अफाट गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर होकरे होकच्या गजरांनी दुमदुम गेले होते. स्थानिक सोनबा बाबा उत्सव समितीच्या वतीने मागील 250 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, परंतु मागील 2 वर्षाच्या कोरोना निर्बंधाच्या शासनाच्या नियमावळीमुळे ही यात्रा भरली नव्हती. परंतु यावर्षी निबंध हटताच पारंपरिक यात्रेच्या समितीने नेहमीप्रमाणे आयोजन करण्यात आले. गेल्या 2 वर्षात कोरोनाने संपूर्ण जगावर आपले थैमान घातले होते, परंतु आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने लावा येथे 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध हटल्यामुळे सोनबा बाबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या गावातील मुली आवर्जून या कार्यक्रमाला माहेरी येतात, यामुळे दिवाळीपेक्षाही जास्त या उत्सवाला महत्व दिले जाते. बैलाशिवाय बंड्या चालविण्याची ही परंपरा स्थानिक गोरले परिवारातर्फे जोपासली जात आहे. लावा येथे पुरातन सोनबा बाबाचे मंदिर असून होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मंदिरात घट स्थापना केली जाते. मागील कित्येक वर्षापासून वयोवृद्ध माधवराव गोरले ही परंपरा चालवत होती, परंतु वृद्ध पाकळ्याने यावर्षी त्यांचे उत्तराधिकारी जीवन उर्फ कोकाजी गोरले वय 50 यांनी ही जबाबदारी सांभाळली. सोमवारी चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री लावा आणि सोनबा नगर सीमेवर असलेल्या सोनबा बाबा मंदिरात विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. मागील परंपरेनुसार मंगळवारी रंगपंचमीला 5 बैलगाड्या एकत्र बांधून सुरुवातीच्या पहिल्या बैलगाडीवर कोकाजी गोरले बाबा स्वतः आपल्या 100 ते 150 भक्तासह उभे राहून होक रे होक व सोनबाबा की जय अशा गगनभेदी गर्जना देताच बैलाशिवाय बंड्या चालायला लागल्या. हे दृश्य व चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोनबा बाबा उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पटेल हिरनवार, सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, उपसरपंच महेश सुखांद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे, ACP रंगारी, पोलीस निरीक्षक ललिता तोळासे,
माजी उपसरपंच रॉबिन शिलारी, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बोरकर, मनोज तभानी, साधना वानखेडे, सुशीला ढोक, राजन हिरणवर, मोरेश्वर गोरले, मोरेश्वर वर्टी, देवानंद गोरले प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदींनी सहकार्य केले. VKB न्यूज साठी वाडीवरून विलास माडीकर यांची रिपोर्ट. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 6 वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही केस का वाढले म्हणून ते कात्रीने कापले व विचित्र अंगविक्षेप केले. तसेच विद्यार्थ्याला उन्हात बाहेर उभं करून त्याच्याशी गैरवर्तणूक केली. विद्यार्थ्याची पालकाची तक्रारवरून पोलिसांनी मुख्य अध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. काल दिनांक रोजी 22/3/2016 रोजी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार घेऊन आले बालकाचे वडील, आणि त्यांनी सांगितलं की दिल्ली पब्लिक स्कूलमधले जे प्रिन्सिपल आहे त्यांनी त्यांच्या मुलाचे सॅटर्डेला त्यांनी ऑलरेडी कटिंग केली होती, तरीही त्या मुलाचे प्रिन्सिपलने त्यांच्या केबिनमध्ये बोलवून सीझरने केस कापले आणि त्याला बॅट टच केलं त्याच्या कानावर आणि त्याच्या शरीराच्या इतर भागावर बमवर वगैरे चिमटे घेतले. आणि ते त्या मुलाला फार वाईट वाटलं, त्याने त्याच्या आईसोबत शेअर केलं आणि ती घटना मुलाच्या वडिलांनी बाकी ठिकाणी व्हेरीफाय करून शाळेमध्ये जाऊन चौकशी केली असता ती त्यांच्या निदर्शनात आलं की मुलाला उन्हात उभं केलं आणि त्याला केस वगैरे कापले. त्या अनुषंगाने आलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण पोलीस स्टेशन राजापेठ इथे अपक्रमांक 214/22 कलम 75-82 ज्युव्हेनाईल जस्टिस ॅक्ट आणि सहकलम त्याला 10-12 पोक्सो लावण्यात आला आणि 504/506 भादवीप्रमाणे पण आपण कलमा लावलेल्या आहेत. कारण मुलाच्या वडिलांनी जाऊन तिथे विचारपूस केली असता प्रिन्सिपलचं बिहेवियर खूप वेगळं होतं. प्रिन्सिपल दिल्ली पब्लिक स्कूलचे हेमांत्री देसाई हे होते आणि हे फार तुच्छ घटना आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण एक 6 वर्षाचा बालक ज्याला काही कळत नाही आणि त्यांच्यासोबत तसं बिहेवियर केलं त्या प्रिन्सिपलनं, शिवाय इतर एका मुलाचेसुद्धा केस कापलेले आहे तिथे. त्यांच्या पण वडिलांना ऑब्जेक्शन होतं, ते त्यांना तिथे गेल्यावर कळालं.
पण मग पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे. आपण आरोपींना आपल्या अटकेत घेतलेले आहे. आता पुढे आम्ही PCR वगैरे घेण्याची जी काय प्रोसिजर आहे ती करतो आहे आणि तपास योग्य रीतीने चालू आहे. माझं नाव प्रियंका विवेक पोटावार, राजापेठ पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन शेती व्यवसायाकडे वळलेले पवनार येथील प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांनी वर्धा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना जुन्या पद्धतीने भट्टी लावून पिकवली जाणारी केळी उपलब्ध करून दिली आहे. 30 वर्ष अगोदर जी केळी आपण खात होतो तीच चव आता सहजपणे वर्धा शहरातील VIP मार्गावरील गोपुरी भागात वाघमारे यांच्या शेतकरी ते थेट ग्राहक अशी व्यवस्था असलेल्या अमरजीत बनाना येथे उपलब्ध आहे. कुंदन वाघमारे यांची पवनार येथे 27 एकर शेती असून 18 एकरामध्ये केळी व 4 एकरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच टरबूज, मोसंबी, डांगर ऑर्गॅनिक पद्धतीने या ठिकाणी मिळतात. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील नव्याने केळी आलेल्या उत्पादनाच्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी कुंदन वाघमारे हे विनामूल्य मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने करीत आहे. त्यामुळे विदर्भात केळी उत्पादनाचे क्षेत्र वाढीस लागण्यास मदत होत आहे. वाघमारे पवनार तालुका वर्धा आणि जिल्हा वर्धा या ठिकाणी शेतकरी असून मी शासकीय नोकरीत ग्रामसेवक म्हणून 22 वर्ष नोकरी केली. त्यानंतर VRS घेऊन मी नोकरीला राजीनामा देऊन त्यानंतर शेतीला सुरुवात केली. माझ्याकडे 27 एकर शेती असून त्यापैकी 18 एकर माझ्याकडे आज केळी आहे. G9 टिश्यू कल्चर व्हरायटी जळगाव इथून आम्ही JN कंपनीकडून आणत असतो आणि नवीन तांत्रिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानानुसार आम्ही केळीची शेती करतो. जुन्या काळात जी केळीची शेती केली जात होती ही पारंपरिक पद्धतीने आणि कंद लावून केल्या जात होती. परंतु आता टिश्यू कल्चर आल्यामुळे आता आपली केळी लागवडीपासून 11 महिन्यात केळीची बाग पूर्ण खाली होते किंवा माल विक्रीला निघतो. जुन्या काळात त्याच केळीला विक्रीसाठी 18 ते 20 महिने लागायचे. नवीन टिश्यू कल्चर रोपे आल्यामुळे आज शेतकऱ्यांचा फायदा झाला. त्यानंतर आम्ही मार्केटला केळी विकत होतो आणि मग असं लक्षात आलं की कोरोनाचा काळ आला तेव्हापासून असं वाटलं की आपलं स्वतःचंही काउंटर असायला पाहिजे आणि लोकांना माल पोहोचायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. मग आम्ही सुरुवातीला जे 30-35 वर्ष अगोदर आपल्याला केळी मिळत होती महाराष्ट्रातील लोकांना ती त्यावेळेस भट्टी लावायची. एकावर एक केळीचे घडं ठेवून त्यावर एका ठिकाणी जागा ठेवून एक गौरी जी आहे गौरी आपण पेटवतो एका मडक्यात ठेवून आणि त्या पूर्ण केळीला वरून पॉलिथिनने झाकल्या जाते आणि पूर्ण पॅक केल्या जाते. 3 दिवसात ती केळी जुन्या पद्धतीने पिकून मार्केटला आणली. त्यानुसार लोकांना आजकाल चेंबरची, गॅसची, इथेलिनची केळी मिळतात पण जुन्या चवीनुसार आज त्याची वर्धा शहरात खूप मोठी डिमांड वाढली आहे आणि आम्हाला त्याचा फायदासुद्धा झाला. माझं वर्धा VIP रोडवर वर्धा शहरात स्वतःची जागा असल्यामुळे मी तिथे एक माझं स्वतःचं शेतकरी ते थेट ग्राहक असं काउंटर तयार केलं. त्यानुसार मी केळीची विक्री करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला खूप कमी सेल होत होता पण वर्धा शहरात जेव्हा प्रसिद्धी झाली आज माझा अमरजीत बनाना म्हणून केळीचा ब्रँड वर्धा शहरात प्रसिद्ध झाला आणि त्याला वर्धेकरांनी भरपूर प्रतिसादसुद्धा दिला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपण एकच केळी न विकता मग आपल्याकडे फळं कोणकोणती तयार होऊ शकतात. तर माझ्याकडे जैन स्वीट ऑरेंज ब्राझिलियन व्हरायटी मोसंबीची आहे. 1325 झाडांची लागवड केली आहे मी 3 वर्ष अगोदर. ती सुद्धा सीझनवर माझ्याकडे असतात. त्या मोसंबीचं वैशिष्ट्य असं की त्याला 2 किंवा 3 सीडच्या वर सीड निघत नाही त्याच्यामुळे त्यापासून तयार केलेला ज्यूस हा फार काळ टिकतो. शहीद दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात भारताचे स्वातंत्र्य सेनानी शहीद क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी तहसीलदार संतोष डोईफोडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागपुरातील प्रादेशिक परिवहन विभागावर आज मनसेकडून धडक मोर्चा काढण्यात आला. देशात एका बाजूने सर्वत्र महागाई वाढत असताना दुसऱ्या
सार्वजनिक परिवहन विभाग नागरिकांना दिलासा देण्याऐवजी लायसन्स ते आरसी बुक सगळ्याच सुविधांमध्ये दरवाढ करत आहे. त्यांचा फटका सामान्य जनतेला बसतोय. आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून दंड देखील जास्त आकारला होत आहे. यामुळे छोटे व्यापारी त्रस्त झाले असून या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी संविधान चौक ते आरटीओ कार्यालयापर्यंत मनसेने मोर्चा काढून प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना निवेदन दिले. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिला. आजचा जो मोर्चा आहे हा सर्वसामान्य लोकांची जी लूटमार या सरकारच्या कडनं सुरू आहे, मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, याच्याकडनं जी लूटमार सुरू आहे, दंडात्मक कारवाईमध्ये वाढ, इन्शुरन्समध्ये वाढ, महागाईत वाढ, सगळ्याच गोष्टीमध्ये जी वाढ केलेली आहे, सर्वसामान्य लोकांच्या खिशामध्ये हे सरकारने हात घातलेला आहे आणि जी लूटमार सुरू आहे त्या लूटमारीच्या विरोधात आज परिवहन खात्याच्या ऑफिसवर म्हणजे आरटीओ ऑफिसवर आमच्या मनसे आणि मनसे प्रणित वाहतूक सेनेच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे इतर पक्ष भांडणामध्ये व्यस्त आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जनहितार्थ प्रश्नांसाठी आवाज बुलंद करण्यामध्ये मग्न आहे. एकीकडे परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचे रिसॉर्ट्स तिथे बांधले जात आहेत, कोकणामध्ये आलिशान रिसॉर्ट्स आहेत, आणि इथे मात्र सर्वसामान्य जे लोक आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, इन्शुरन्समध्ये वाढ, सगळ्या गोष्टीमध्ये वाढ, आज महागाईने लोक त्रस्त झालेले आहेत आणि अशा याच्यात सरकार तमाशामध्ये मग्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे महाराष्ट्र सैनिक मात्र माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे जनतेच्या कामामध्ये मग्न आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा मोर्चा आहे. राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुका त्रिसदस्यीय पद्धतीऐवजी सदस्य पद्धतीद्वारे घ्यावी अशा मागणीचे निवेदन दिनांक 22 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. एकापेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आल्यानंतर विजयी उमेदवार त्या प्रभागाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, तसेच झालेल्या विकासाचे श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यात अडचण येते. श्रेयवादाच्या या लढाईत विकासाची कामे रखडतात. भारतीय संविधानानुसार सर्वसामान्य महिला पुरुष यांना स्थानिक निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा मागासवर्गीय नागरिक 60,000 मतदारांच्या प्रभागात निवडणूक लढवू शकत नाही. ही त्यांच्या अधिकारावर गदा आहे, त्यांच्यावर अन्याय आहे. निवडणुकीत 50% महिला लढणार असून राजकीय आरक्षणानुसार त्रिसदस्यीय प्रभागात 2 मागासवर्गीय महिलांना निवडणूक लढवण्याची असेल तर त्यांना एका पुरुषावर अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये महिला पुरुषांचा समीकरण बसत नाही. महानगरपालिकाची व नगर परिषदची निवडणूक फक्त धनाढ्य व्यक्तीकरिता न राहता सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, इतर मागासवर्गीय महिला पुरुष, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासारख्या प्रतिनिधींना स्थानिक राजकारणात संधी किंवा स्थान द्यायची असेल तर 1 सदस्य वाढ पद्धती किंवा 2 सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, विष्णू लोडम, विशाल शिरभाते, राम कोरडे, जगदीश मारोटकर, इब्राहिम घाणीवाला आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस की तरफ से आज वीडियो साहब को निवेदन दिया गया. जैसा कि अभी बोले सर ने कहा कि 4 के प्रभाग और 3 के प्रभाग में नगर सेवकों को बहुत तकलीफ जाती है. उसका उदाहरण मैं आपको देता हूँ. मैं भी 4 के प्रभाग में चुनके आया था और सिग्नल वार्ड में भी चुनके आया था, लेकिन 4 के प्रभाग से सिग्नल वार्ड में काम करने की इच्छा बहुत होती है और हर नागरिक की समस्या में आसानी से वो सिग्नल वार्ड का नगर सेवक निपटा सकता है. 4 के प्रभाग में जैसा अपने पानी की टंचाई है बहुत, 15-15, 20-20 दिन नल नहीं आते और जब सूखा गिरता है तो टैंकर द्वारा नगर सेवकों को हर घर में पानी पहुंचाना पड़ता है. जैसा कि हम टैंकर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नगर सेवक हर घर पीछे 2 टाँकी पानी देते थे, उसमें वो दूसरे पार्टी का नगर सेवक बांटता ही नहीं था.
फिर उसमें सब झंझटा झगड़े होते थे, इसलिए मेरा बोलना ये है कि सिंगल वार्ड किया जाए। महाराष्ट्र मधे का भू घ महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायत हमें निवणुकीकरिता निवणूक विभाग ने प्रभाग रचना प्रस्तावित के लिए आम ती प्रभाग रचना नको, बहुसदस्यीय वार्ड जर आले अनेक अड़चणी जस कि एखाद वार्डात जे आता मागच्याच वेळेस नगरपालिकेमध्ये दोन सदस्यीय वार्ड होता आणि अशा वेळेस काय होते की दोन्ही नगरसेवक जर वेगवेगळ्या पक्षाचे निवडून आले तर त्या ठिकाणी त्यांचं कॉम्बिनेशन राहत नाही आणि एखाद्या नगरसेवकाने जर कामे केली तर दुसरा त्याचं क्रेडिट घेते, त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नसतो आणि या श्रेयाच्या लढाईमध्ये त्या वार्डाचा विकास खुंटतो। त्याचप्रमाणे नागरिकांना सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागते, म्हणून आम्हाला ही बहुसदस्यीय प्रभाग रचना नको, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, त्याचप्रमाणे ओबीसीच्या विविध संघटना, माजी नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवरावजी ठाकरे, उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री यांना ही निवेदन पाठवण्यासाठी देण्यात आलेली आहे। VKB न्यूज साठी मुर्तिजापूर मधून सुमित सोनोनीची रिपोर्ट। जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांच्या शुभहस्ते अजनी येथे शंकरपटाचे उद्घाटन नुकतच करण्यात आले। यावेळी प्रामुख्याने अस्मिता बिरंदवार, सदस्य पंचायत समिती रामटेक, नाडीसा को बँक चे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारे, सुरेश बंधाटे, शंकरपटाचे आयोजक रंगलाल नागपुरे, नारायण नागपुरे, दीपक मोहड, रमेश बिरंदवार, मनोज लिल्हारे, रामचंद दमाहे, माणिक मुहारे, मुन्ना बिरंदवार, जगदीश उपराडे, अक्षय पवार, कन्हैया बिरंदवार, सोमेश्वर बसिनी, राहुल उपराडे व गावातील नागरिक उपस्थित होते। बघूया याची एक झलक। VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।